कोरोना विषाणूचा नागरिकांना संसर्ग होऊ नये म्हणून दिग्रस मध्ये नगर परिषदेतर्फे आपले कर्तव्य बजावत असतानाच शेखर दुर्वे यांना राम मुझळकर हा प्लास्टिक पण विकत असल्याचं आढळलं. त्यांनी याबाबत अडकाव केला असता नगर परिषद कर्मचारी शेखर दुर्वे यांना धक्काबुक्की व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला आहे. याबाबत मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी माहिती मिळाली होती त्यानुसार तहसीलदार राजेश वजिरे, मुख्याधिकारी शेषराव टाले, पोलीस निरीक्षक सोनाजी आंबले, वाहतूक शाखेची पुंडलिक वानकडे यांनी गोडाऊन तपासणी केली असता 70 किलो प्लास्टिक पन्नीचा माल आढळून आला आहे. नगर परिषदेने हा माल जप्त केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असं लक्षात आलं की एक व्यक्ती प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स आणि इतर उत्पादनं ज्यांच्यावर राज्य शासनानं बंदी घातलेली आहे असे डोर टू डोर विकत होता. तर मग तहसीलदार, ठाणेदार आणि नगर परिषद प्रशासनामार्फे एक त्यांच्या घरी राहते घरी विठ्ठलनगर येथे धाड मारण्यात आली आणि अंदाजे 1 क्विंटलपर्यंत पूर्ण बंदी असलेला माल जप्त केलेला. तसेच आमच्या कर्मचाऱ्याविरुद्ध त्यांनी शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रकारसुद्धा केलेला आहे. त्याबद्दल त्यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यासाठी सुद्धा रित तक्रार दाखल करणार आहे. आयज काझी, स्टार महाराष्ट्र न्यूज, दिग्रस.